निमशक्ती संघटनेच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या झोनल क्रमांक 2 समोर उपोषण करण्यात येत आहे. मागास प्रवर्गातील नागरिकांना जाणीवपूर्वक कर्ज मंजुरीपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप करत भीमशक्ती संघटनेच्या मार्गदर्शनाखाली स्टेट बँक ऑफ इंडियाच्या झोनल ऑफिस क्रमांक 2 च्या समोर उपोषण करण्यात येत आहे. तुम्ही उपोषण कशासाठी करताय? आम्हाला 1.5 वर्षापासून आम्ही चक्र मारतोय. अच्छा, कोणत्या बँकेमध्ये तुम्ही लोन फाईल सँक्शन केली? नेते चंद्रकांत अंडोरे साहेब, माजी सामाजिक न्याय मंत्री यांच्या आदेशाने औरंगाबाद जिल्ह्यातील या शासकीय योजनेचे जे काही कर्जधारक आहेत, या कर्जधारकांना विविध योजनेच्या आधिपत्याखाली जे SBI बँकेचे जे फील्ड ऑफिसर आहे कदम, हे जाणीवपूर्वक शिशुवीर रोजगार बेरोजगारांना आणि मागासवर्गीय इतर मागासवर्गीयांना शिशू बेरोजगाराच्या ज्या काही स्कीम आहेत त्या स्कीमपासून वंचित ठेवण्याचं काम इथले SBIचे अधिकारी करत आहे. कारण की गेल्या अनेक वर्षापासून 2 वर्षापासून इथले जो फील्ड ऑफिसर आहे कदम, हे जाणीवपूर्वक शिशू बेरोजगारांना या शासकीय योजनेपासून वंचित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे. परंतु जे काही शिशू बेरोजगार या योजनेसाठी ज्या विविध योजनेमध्ये PMRY, PMAGP, खादी ग्राम उद्योग, स्टँडअप इंडिया, एकीकडे शासन शिशू बेरोजगारांना उभं राहण्यासाठी उभं करत आहे, परंतु इथल्या जाती व्यवस्थेमध्ये जे वाढ झालेली आहे, जे कदम आहेत, हे जाणीवपूर्वक सुशिक्षित बेरोजगारांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचं काम करत आहे. भीमशक्ती संघटनेच्या वतीने 26 नोव्हेंबर पासून स्टेट बँक ऑफ इंडिया झोनल क्रमांक 2 समोर 2016 ते 2018 या आर्थिक वर्षातील विविध शासकीय योजनेच्या लाभधारकांचे कर्ज प्रकरणे तात्काळ निकालण्यात यावे, तसेच कर्जधारकांना वेगवेगळे कारणे दाखवून कर्जधारकास वेटीस धरणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी भीमशक्ती संघटनेच्या वतीने संगीता साबळे, चाकनाथ साबळे, सलीम शहा यांच्या सह संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख बापूराव वाकेकर, मराठवाडा संघटक धम्मपाल दांडगे हे उपोषणासाठी बसले आहेत.